हरिओम, माझं नाव रोहित गौरव हळदणकर, माला डिस्ट उपासना केंद्र। आज अनुभव जो मी सांगणार आहे तो आमच्या घरा गावच्या घराबाबतीत आहे। एकंदरीत 2014 आम्ही दादांना विचारलेलं, दादा आमचं मुंबईचं घर कधी होणार, गावचं घर कधी होणार। दादा म्हणालेले होणार होणार, बस दादांचं एवढं शब्द होणार। म्हटलं ठीक आहे, दादा बोलले ना तो शब्द प्रमाण आमच्यासाठी, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही। मध्ये लॉकडाऊन लागलं, मी ॲज अ प्रोफेशन लँड सर्वेअर आहे सिव्हिलमध्ये, आणि 20 माझी ट्रान्सफर झाली ती माझ्या नेटिव्ह प्लेसला गोव्यालाच झाली। नेटिव्ह प्लेसला गोव्याला झाली, गावचं घर पण बांधायचं होतं, बापू कृपेने गोव्याला बदली झाली। मी म्हटलं आता हीच संधी आहे, इथे आपण काहीतरी ह्या संधीचं सोनं करू। ऑक्टोबरमध्ये माझी बदली झाली गोव्याला, ठाण्याची SMC इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आम्ही जॉईंट झालो, आणि काम असं म्हणजे 30 डेज नुसतं काम असायचं। त्याच्यामध्ये गावी तर काही आमच्या माझ्या साईटपासून माझं गाव जवळजवळ 10 किलोमीटर होतं, पण मला काही गावी जायला भेटायचं नाही, आणि त्यात म्हणजे गावी घर नाही तर मग राहणार कुठे, कंपनी अकोमोडेशनमध्ये मी राहत होतो। त्याच्यानंतर मग झालं असं की ऑक्टोबर नोव्हेंबर जवळजवळ मेपर्यंत माझं कंटिन्यू काम, मेपर्यंत काम संपत आलं, आणि त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की सर्वेअरचे ट्रान्सफर करणार आहे, चेन्नईला करणार आहे, मुंबईला करणार आहे, कुठे करणार आहे काय माहिती नाही। म्हटलं अरे बापरे, आता ही संधी तर निघून चालली आहे हातातून, आता काय करणार। तर मग मी तर विचार केला, म्हटलं नाही, म्हटलं आलो आहे ना इथपर्यंत, करायचा हात तर टाकायचा, काही झालं तरी करायचंच। जुलै निघाला, ऑगस्टमध्ये मी माझ्या मित्राला माझ्या घराचा प्लॅन वगैरे दिला, की म्हटलं ही अशी अशी जागा आहे, हे तू बघ की, आणि त्यांनी प्लॅन वगैरे पण रेडी केला। त्याच्यानंतर सप्टेंबर आला, सप्टेंबरमध्ये एकदा दादांना म्हटलं आता परत विचारूया, दादांना विचारलं, दादा म्हटलं घराचं काम करायचं आहे, करू का, हां म्हटलं चालू कर, म्हटलं घराचं काम चालू करायचं, पण म्हटलं भाऊ पण माझा ॲज अ म्युच्युअल फंडमध्ये आहे, तो ॲज अ ऑपरेशन डिपार्टमेंटला आहे तो, तर त्याला विचारलं, म्हटलं अरे काय करूया, म्हणतो आता आहे ना आपण करूया काहीतरी, काय नाही ना करूया, म्हटलं केलं, पण म्हटलं पैसे काय करणार, कुठून काही बॅलन्स नाही काय नाही। म्हटलं कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, साईट दाखवली माझ्या घराची, हां तो बोलला हां हो जाएगा रोहित सब, आप टेन्शन मग। म्हटलं इस्टिमेट कॉस्ट हे ते सगळं चालू होतं। त्यानंतर एक दिवस सप्टेंबरच्या एंडिंगला परत एकदा कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं गोव्याला सालेगावला, आणि किशात म्हटलं आता म्हटलं ह्याला काम स्टार्ट करायचं आहे, काहीतरी टोकन अमाऊंट द्यावी लागेल। म्हटलं किशात पैसे नाही, काय सांगायचं, हळदी किशात फक्त 20 रुपये होते, 20 रुपये करून एक रुपया काढून त्याला 21 रुपये दिले मी। म्हटलं ही तुझी टोकन अमाऊंट आहे, तू काम चालू कर बस, आणि तेव्हा 21 रुपये देऊन त्यांनी मग नंतर काम चालू केलं। आपली जी अशुभनाशिनी नवरात्र असेल त्याचा 3रा दिवस, आणि त्या 3रा दिवशी घराचा मुहूर्त झाला आमच्या, डिसेंबरला आमचं घर उभं राहिलं। तेव्हा म्हटलं कॉन्ट्रॅक्टरचं तो तेवढेच 21 रुपये, त्याच्यावरती आम्ही 1 रुपया दिला नव्हता, काही नाही, पप्पांचं PF वगैरे पण काही विड्रॉ होत नव्हतं, कारण की त्यांच्या रिटायरमेंटची डेट टाकली नव्हती कंपनीने, त्यामुळे त्यांचा PF विड्रॉ करता येत नव्हता। असे भरवेच इंटरनल आणि ऑफिशियली इश्यूज होते। म्हटलं आता करणार काय, बापू कृपेने माझा आणि माझ्या भावाचे दोघांच्या ह्याच्यावर 3-3 लाख रुपये लोन पास झालं। म्हटलं आता हे झालं आहे, थोडी अमाऊंट कॉन्ट्रॅक्टरला दिली, आणि त्याच्यानंतर मग झालं असं की ते 3-3 लाख रुपये 6 लाख रुपये कोण ह्याचे ठरलेले, पण तो खर्च एकदा आपण ते बोलतात ना लग्न करावं पाहून आणि घर पाहावं बांधून, तसंच झालं। 6 लाखापर्यंत झाला खर्च, पण तो त्याच्यानंतर फ्लोरिंग आली, फिनिशिंग ह्या ते ह्याचे 2 लाख रुपये एक्स्ट्रा, परत पप्पांचे काय डॉक्युमेंट, इतका खर्च जो 6 लाखापर्यंत ठरलेला तो गेला जवळजवळ 11 लाखापर्यंत। म्हटलं आता करायचं तरी काय, आता मग म्हटलं नाही, म्हटलं करूया काहीतरी प्रयत्न। तर ते आमचे 3-3 लाख रुपये असे हे करून परत आणखीन 1 लाख रुपये आमच्या मामाने आम्हाला मदत केली, आणि ते जे घर कम्प्लीट झालं ते बरोबर आपली चैत्र नवरात्र शुभंकराजी असते नवरात्र असतो, गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं घर पूर्ण होऊन आमचा 3 दिवस अगोदर आमचा घराचा गृहप्रवेश झाला बापू कृपेने झाला तो पण। आणि आतापर्यंत फक्त आता जे कॉन्ट्रॅक्टरचे आमचे फक्त हार्डली 2 लाख रुपये देणं आहे, आणि बाकीचं सगळं म्हणजे ऑलमोस्ट आणि मामांचं 1 लाख असे 3 लाख रुपये आमचे देणे आहेत। पण आता बापू कृपेने तेव्हा जे 21 रुपयाने जे कॉन्ट्रॅक्ट, कुठला कॉन्ट्रॅक्टर
21 रुपयाला घर चाल घर हे उभं करेल सांगा मला तुम्ही, हे फक्त आहे ना बापू आणि बापूच करू शकतो.